प्रणीतिताई बोला। ईशा महोदय, हा प्रश्न सोलापूर एयरपोर्ट विमानतळा बद्दल आहे। अध्यक्ष महोदय, 2008 मध्ये सोलापूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजूरी मिळाली 2008 मध्ये। त्यानंतर भूसंपादन झालं, एक्विजिशन झालं, जवळजवळ 575 हेक्टर जमीन त्या ठिकाणी अक्वायर झाली, एक्विजिशन झालं, त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन पण देण्यात आलं, सगळं करण्यात आलं। त्यानंतर 33 हेक्टर जमिनीचं भूसंपादन थांबलंय, कारण तिथे माळढोक, तुम्हाला माहिती आहे त्या प्रश्नाचा विषय, इकोसिस्टमचा विषय, तो पक्षी जो आहे त्याच्यासाठी ते भूसंपादन 33 हेक्टर जमिनीचं थांबलंय। त्या जमिनीला लगतच सुरत चेन्नईला जाणाऱ्या हायवेचं काम स्पीडली चालू आहे, तिकडे माळढोकचा विषय आला नाहीये, पण बोरामणी एअरपोर्टचाच विषय जो एक्झॅक्टली त्या जमिनीच्या बाजूला आहे, त्या माळढोकचं कारण देऊन 33 हेक्टर ऍक्विजिशन थांबलंय। हे का थांबलंय? जेव्हा त्याला लगत असलेली जमीन सुरत चेन्नई हायवे साठी दिली आहे। बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्ट सोलापूर ह्याचं काम आपण कधी सुरू करणार आहात? उर्वरित 33 हेक्टर जमीन जी अजून अक्वायर झाली नाही आहे माळढोकमुळे, त्याच्यावर आपण त्वरित मीटिंग घेऊन तो विषय संपवून, कारण का मला कळत नाही की हे राजकारण आहे का काय? बाजूला सुरत चेन्नईला मंजुरी मिळाली आहे आणि माळढोकचं कारण न देता, आणि इथे माळढोकचं कारण देऊन ह्याचं ऍक्विजिशन झालं नाही आहे। सगळं होऊन सुद्धा या ठिकाणी त्याच्यासाठी 50 कोटी दर बजेटमध्ये तरतूद MVA असताना होत होती, आता ती थांबवण्यात आली, ते पण मला कळत नाही। तर बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्ट सोलापूर ह्याचं काम आपण त्वरित सुरू करणार आहात का, आणि कधीपर्यंत टाइम बाउंड हे करणार आहात का, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, ऑलरेडी एक्झिस्टिंग आमचं सोलापूरला एअरपोर्ट आहे जिथे आपलं प्लेन पण खूपदा लँड झालंय, तिकडे एका रात्रीत चिमणी पाडण्यात आली, एका पर्टिक्युलर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली। कोणत्या पद्धतीत पाडण्यात आली? जसं काय तिथे एक वॉर झोन झाला होता, तिथे त्या चिमणीच्या परिसरात राहणारे जी लोक आहेत, महिला आहेत, बाळं आहेत, त्यांना रात्री मध्यरात्री सिव्हिलमध्ये येऊन पोलिसांनी त्याची सगळं सर्वेलन्स केला। तुम्हाला घराच्या बाहेर तिथे छावणीचं स्वरूप आलं, त्याला तिथे पोलीस फोर्स आणला आणि त्या लोकांना त्यांच्या घराच्या बाहेर काढलं। ते का काढण्यात आलं ते अजूनही त्याच्यामध्ये काही कळत नाही की ती लोकं गोंधळ करणार होती, चिमणी पाडण्यात येत होती का काय। त्यांना सगळ्यांना काढण्यात आलं, त्यांना सांगितलं तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा। लहान बाळं, एका महिलेच्या हातात लहान 7 महिन्याचं बाळ होतं, तिला फरफटत बाहेर नेण्यात आलं आणि ती चिमणी पाडण्यात आली, छावणीचं स्वरूप आलं, ती चिमणी पाडण्यात आली। बरं, चिमणी अशा पद्धतीत पाडण्यात आली की दुसऱ्या दिवशीच तिथे एअर सर्व्हिस सुरू होणार होती। एक्झिस्टिंग एअर सर्व्हिस आहे तिथे, पण ते चिमणीचा फार्स होता, त्याच्या मागे काय पॉलिटिक्स होता मला माहित नाही, पण ज्या पद्धतीत ती चिमणी पाडण्यात आली, जसं जणू काय दुसऱ्या दिवशीच ते एअरपोर्ट एअर सर्व्हिस तिथे चालू होणार होते। तर ते तुम्ही चिमणी पाडली, अर्जंटली पाडली, आणि तिथे अजून पर्यंत एअर सर्व्हिस सुरू झालं नाही आहे। आता ते एअरपोर्ट पण ठप्प आहे, बोरामणी एअरपोर्टला तुम्ही काही फंड देत नाही, तुम्ही तिथे ऍक्विजिशन भूसंपादन लवकरात लवकर माळढोकचं कारण देऊन करत नाही आहात। तर नेमकं सोलापूरला एकेकाळी किंगफिशर रेड त्या ठिकाणी लँड होत होतं, पण सत्ता पलट झाल्यानंतर सगळे सर्व्हिसेस बदलण्यात आले, तर हे कोणत्या प्रकारचं राजकारण केवळ सोलापूर बरोबर करण्यात येत आहे? आणि कोणतं तरी एअरपोर्ट बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी आपण त्वरित उर्वरित 33 हेक्टर जमीन अक्वायर करून ते सुरू करण्यात यावं फंड्स देऊन, आणि बजेटमध्ये ह्यासाठी फंड्स देण्यात यावं, आणि पॅरेलली जे हे एअरपोर्ट आहे ह्याच्यासाठी जर तुम्ही फार्स करून चिमणी पाडण्यात आली तर तिथे अद्याप एअर सर्व्हिस सुरू का नाही झाली? सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीमध्ये आदरणीय प्रणितीताईने विषय मांडलेला आहे। बोरामणीच्या बाबतीमध्ये जागा आरक्षित आहे, ते वनरक्षक म्हणून आहे, तिथं परवानगी घ्यायचा प्रयत्न करतील, परंतु गेल्या अनेक वर्षापासून 7-8 वर्षापासून सोलापूरच्या होडगी रोडचा विमानतळाचा विषय चालू होता। त्यावेळेस न्यायालयाने ही चिमणी पाडण्याच्या बाबतीत आदेश दिलेले होते, पर्यावरणाचे आदेश होते चिमणी पाडण्याच्या बाबतीत, न्यायालयाचे आदेश होते, यामध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चिमणी पाडण्यात आलेल्या, ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही। 25-30 हजार शेतकऱ्यांचा विरोध होता का? 100% विरोध होता,
कारण त्या लोकाला वाटत होते की चिमणी पडल्यामुळे कारखाना बंद पडल, या भावनेतून त्यांचा विरोध होता. परंतु मला असं वाटतं की राज्य म्हणजे प्रणितीताई ज्या म्हटल्या की राजकारण आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, केवळ केवळ विमान लँड होण्यासाठी अडचण होती आणि पर्यावरण आणि न्यायालयाच्या भूमिकेतून पाहिलेलं आहे. माझी या निमित्तानं मंत्री महोदयाला विनंती आहे सोलापूरच्या भावना तीव्र आहेत. या सोलापूरकराला वाटतंय चिमणी आता पडलेली आहे, तात्काळ विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मला असं वाटतं की सोलापूरच्या भावना लक्षात घेऊन विमानसेवा तात्काळ सुरू करावी असं मला वाटतं. सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या. सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा. रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या. दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा.